चल कहीं उलोपाक बसना पण आमदार जाले नंतर वारंवार जे जे प्रोग्राम्स असतात ते आम्ही अटेंड करण्याचा प्रयत्न करतात आणि थळाव्या लोकांपर्यंत पावपाचा प्रयत्न करतात। आज या भागात भीतर उदरगतीची पावला खूप जोरान पडतात। मला दिसतं की जीआयए फंडाच्या पहिल्याच वर्षाचे फंड 82 लाख हे विविध कामा खातीर त्यांनी पंचायतीतल्यान आयले, आम्ही प्रोसेस केले आणि पंचायतीतल्यान हाडले। म्हज्या सांगे मतदारसंघा भितर साधारण 4.5 कोटी रुपया आयले। संपूर्ण गोंयान भितर 11 कोटी सँक्शन जाल्ले, ते ह्या एकाच मतदारसंघात भितर 4.5 कोटी आम्ही फंड्स हांगा हाडपाक यशस्वी झाले। याचे कारण म्हणजे आमचे सगळे पंचायत सदस्य असा ते आपापल्यांनी कामां आपापल्या वार्डात वचून जे इंजिनियरांचे इस्टिमेट असतो, जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सँक्शन असतात, जे टेक्निकल सँक्शन असतात, अशो फायली रेडी करून त्यांनी जेव्हा फर्स्ट फंड्स येतात त्यांना प्लेस केले आणि तातूंतल्यान त्यांना पंचायत खात्यान हे मोठे हे केले असतात। या पंचायतीच्या 82 लाख हाचे भायर अनेक आमचे हे असतात। हांगा जो ग्राउंड असा आमच्या स्कुलाच्या फाटल्यान सुहास प्रोसेस ह्या स्कुलाचो ग्राउंड डेव्हलपमेंटाक आम्ही घेतिल्ले असा। सेकंड फेज घेतिल्ली काय कारणाक लागून आमचे वाडे कॉलेज नंबर 2 ती घेतिल्ली ती काय कारणाक लागून मातशी फाटी उरलेली असा, पण प्रोसेस अर्धे वाटेर पावलो। टेंडर जावपाच्या वेळार ताजेर एक कितें ऑब्जर्वेशन आयले ते थंय उरलेले असा, कारण फाटले फावटी फाटले 5 वर्सां ताचे फॉलोअप जायनासतना वेगळे तरेन ते गेल्ले, ते परत एक फावटी वयर उप्रासला ताजे खातीर उरला। पंचायत बिल्डींग अजून पर्यंत गोंयान इतकी व्हडली इतक्या फंडाची बिल्डींग ही झाली ना। 3 कोटी 45 लाख 3 करोड 26 लाख ही मोडून आम्ही हांगा पंचायत बिल्डींग बांधतात। आता पर्यंत संपूर्ण गोंयान भितर 3.5 कोटीची बिल्डींग पंचायत बिल्डींग खंयच झाली ना, ती आयज पहिली फावटी गोंयान भितर जाता। आणि ताजे बाकीचे सगळे ऑब्झर्वेशन झाले असा, फक्त हेल्थाचे एप्लाय केले, एक हेल्थाची इन्स्पेक्शन जातली आणि त्याच्या नंतर टेंडराक वतली। आम्ही अपेक्षा करतात आणि येणाऱ्या 1-2 वर्सां भितर एक संपूर्ण पंचायत घर, ज्या पंचायत घरां भितर कोणाची बारीक लग्न पसून जाल जर जाय जाल्यार ती हॉल, बाकीच्यो युटिलिटी सर्विसीस असतल्यो, बाकीचे जे जे कितें डिपार्टमेंट इंटरकनेक्टेड असतली, इलेक्ट्रिसिटी असतले, पोस्ट असतले, हांकां सगळ्याक सरपंचाक इंडिपेंडंट कॅबीन असतले, तलाटीक हांकां बाकीच्या सगळ्याक ही व्यवस्था जातली, लोकांक बसपाक बरी सुवात असतली, अशा जाग्याचेर ही पंचायत घर आम्ही हे करतात। म्हणजे जे स्कुलाचे प्रॉब्लम्स असतात ते निस्तरावपाक, भुरग्यांच्या शिक्षणाची सोय, भुरग्यांच्या खेळपाची सोय। आताच आम्ही एक जीम ओपन करून आयले असतात, ताका ओपन म्हणतात, ऑल सिजन जीम, वो भायर असा आउटडोर जीम, वो जीम आम्ही इनॉग्रेट नेत्रावळी दुर्गामाता विद्यार्थी वसतीगृह म्हणतात, थंय त्या बोर्डिंगान भितर आम्ही एक जिमाचे इनॉग्रेशन केले असा। सकाळच्यान आम्ही या 4th प्रोग्राम आमचा फक्त झाडं वाटपाचो, हाच्या नंतर भाटी उगे ह्या भागांनी भितर असा। बरं दिसता की ज्या वेळा वेल्यान तुमच्या आशीर्वादान हांव आमदार जालो आणि त्याच्या नंतर गोवा सरकारा भितर भारतीय जनता पार्टीन म्हाका मिनिस्टरय केलो। अनेक योजना ह्यो मार्गात लावपाक, सोशल वेलफेअर डिपार्टमेंट हे जाणट्या खातीर असा, ह्या जाणट्यांचे पयली पैसे 6 महिने 8 महिने येनासले, आता हे पैसे कोणाचे जर येना जर जाय जाल्यार ह्या पंचायतीन भितर हांवें एक पणजेच्यान मनीस येता, आठवड्यातले 2 काय 3 दीस आठवड्याचे 3 दीस आमच्या पणजेचो म्हज्या खात्यातलो सोशल वेलफेअर डिपार्टमेंटाचो मनीस येता। कोणाचे पैसे जर बंद झाले आणि कितें प्रॉब्लम झाले, बँकेचे कितें झाले, लाईफ सर्टिफिकेट दिवपाचे चुकले, कितेंय झाले जर जाय ताका येऊन मेळपाक जाय किंवा तुमच्या पंचाक सांगले जर जाय जाल्यार तो करतलो, तुमकां पणजे वचपाक पडपा ना। म्हणजे आता दुसरी स्कीम असलेली की मुख्यमंत्री देवदर्शन यात्रा, खुबशे लोक वचून आयले असतले, तिरुपती वचपाचे, साईबाबाच्या दर्शना वचपाचे किंवा वालांकिनी वचपाचे, तुम्ही फॉर्म भरले नंतर एक पैसो म्हण नासतना तुमकां एक बऱ्यो 1 क्लास सर्विसीस, म्हणजे ज्या जाग्यार तुमकां बरी हॉटेलां,
बरे तुमका ट्रेनी भितर जेवण हे सगळे दिवन एक रुपयो नसताना तुमका वो करून हाडपाक मेळटा. फाटले आमी कोविडाच्या काळान भितर 6,000 लोकांक 5,000 रुपयाची कोविड रिलीफ म्हणून आमी हे केले. खंयचेच मतदारसंघान भितर 500 लोकांच्या वयर कोविड रिलीफ झाले ना, ते हांगा 6,000 लोकांक आमी दिवपाक यशस्वी झाले. कारण आमचे जे काम करपाची पद्दत आसा आणि आमचे ऑफिस आसा, आमचे कार्यकर्ते आसात, ते दिन रात आमचे काम करीत आसात, खूप वेगान काम करतात. आताय बी अनेक खात्यातल्यान आमकां ह्या भागान हाडपाची तजवीज आमी करतात. ऍग्रीकल्चराचो प्रोग्राम आसा, विविध प्रोग्राम घेवन आमी आयज हांगा येतले. म्हणजे दुसरे संपूर्ण गोंयची आयज जबाबदारी आसा. म्हणून एखादे वेळ हांव पयलीं केन्नाय गेल्यार ऑफिसांत मेळटालो, हे मेळना. हांव मंगळार आनी ब्रेस्तार हे दोन दीस सांग्यार आसता, हरशीं म्हज्या घरा कडेन हांव सदांच आसता. पूण संपूर्ण गोंयची वेवस्था आनीक अनेक उपक्रम आमी घेतिल्ले आसात. तातूंतल्यान तुमी पळयतले की सोशल वेलफेअर डिपार्टमेंट आसलेले पीड, म्हणजे पर्सन वीथ डिसेबिलिटी डिपार्टमेंट आसतले, आर्कायव्ज आसतले, आर्कियोलॉजी आसतले किंवां रिवर नेव्हिगेशन आसतले, ह्या सगळ्या डिपार्टमेंटांनी काम जोरान चाललेले आसा. म्हणून तुमच्या आशिर्वादान एक बरी नामना म्हाका संपूर्ण भारता भितरय मेळटात. आमी ज्या वेळार मुंबय गेल्ले पयर अधिवेशन, आयज अमित नायकय थंय गेल्लो, खंयच्याच भारतांतल्या आमदारांक उलोवपाक मेळना ती संदी म्हाका थंय उलोवपाची मेळ्ळी. 2,500 ते 3,000 आमदार संपूर्ण भारतांतले आनी तांकां एड्रेस करपाचे, मार्गदर्शन करपाची जबाबदारी म्हजे कडेन आयिल्ली. हे एक खूप बरें दिसता की अशा जाग्याचेर वचून पसून गोंयच्या एका आमदाराक थंय उलोवपाची ऑपॉर्च्युनिटी मेळटा. म्हणूनच आयज परत एक फावटी हांगा आयिल्ले आसात. झाडां ती दितात आमी वन महोत्सव करपा खातीर. आमच्या झाडांचें म्हत्व, आमच्या निसर्गाचें म्हत्व, आमचो एनवायरमेंट हे सगळे सांबाळपाक जाय. आमी जन्मान आयले नंतर वर्सांतल्यान एक फावटी तरी एक झाडाक झाड लावपाकच जाय. कारण आमी खंय कितेंय करता आसतना खूप ह्या भुमीचेर अन्याय जाता. आमी चलता आसतना पसून कितलेशींच झाडां रोपटे माडय वता आमकां कळत ना. पूण त्या बदलाक एक झाड लावपाचें, वाडोवपाचें वर्सांतल्यान एक फावटी. कारण झाड हे आमकां जी दुशीत हवा आसा, जो वारो आसा, तो कार्बन डायऑक्सायड आसा, ते कार्बन डायऑक्सायड स्वता सोसता आनी आमकां ऑक्सिजन दिता. आमकां जो प्राणवायू जाय पडटा तो आमच्या झाडांतल्यान मेळटा. आमकां सावळी मेळटा, आमकां तातूंतल्यान जेवण आनी फ्रुट्स म्हणजे फळांय मेळटा. म्हणजे आमी ह्या एनवायरमेंटाचे प्रोटेक्शनय जाता. निसर्ग हो समतोल राखपा जाय हाच्या दृश्टीकोनांतल्यान ती जागृतकाय जावपाक जाय. म्हणून झाडां लावप हे अत्यंत गरजेचें. आयज पयलें जर जायत 20 वर्सां सकयलो भुरगो हांगा दिसना, पूण ह्या भुरग्यांच्या मनाचेर परिणाम जावपाक जाय की आमी झाडां कित्याक लावपाक जाय. आमकां तुमकां सगळ्यांक खबर आसा झाडां लावपाक जाय म्हणून, पूण भुरग्यांक कोण सांगतलो? ही झाडां घेवन गेले जर जायत भुरग्यांक लावपाक जाय. हाची फुडली पिढी आसा ती झाडांचो, झाडां ताणी लावपाक जाय, वाडोवपाक जाय, तांकां उदक घालपाक जाय, ही गजाल तांकां समजोवपाक जाय. म्हणून हांव इतकेंच मागतां. झाडां वयले नंतर खुबशे फावटी कितें जाता, आमी एक दुकानाचेर च्या पिवपा म्हणून बसतात, ते झाड भायर दवरतात आनी विसरोन वयतात. मागीर ते दुकानाचेर उरतात. आमगे एक दुकान आसलें, हांव पयलीं दुकानाचेर आसतालो. लोक आमगे शेजाराक शाळा आसताली, झाडां थंय वाडटाले आनी ते च्या पिवपा येत तेन्ना ती मागीर 15 दीस ती झाडां वत येवन सुकत वयताली. हे झाड एक एक वाडोवपा खातीर फाटली 2 वर्सां सतत 100 फावटी तरी कोणी तरी ताका उदक घाला. बरोबर आहा न्ही? पावत बेश्ट जाता, उदक घालचें पडटा न्ही. चिकवाचें झाड ताका कलम करचें पडटा, ताका परत परत उदक दिवचें पडटा. आमी आतां फुकट मेळट म्हणून तें झाड घेतलें आनी खंय तरी सुकोवन मारलें जाल्यार पाप आसतलें आमकां. कारण कोणी भुरग्या भशेन कुयदाद करून ताका आतां पर्यंत तुमच्या हातान दिल्लें आसा. हेची फुडली जबाबदारी तुमी तें मरपाक जायना आनी आपल्या घरा मुखार एक कितें फळ दिवपाचें झाड जावपाक जाय. आमचें कर्तव्य आसा हें मनाक लावन आमी ह्या झाडांचें एक झाडान काय तुमी कितें व्हड जातलें कांय ना. तुमी हांगा आयल्यात तें एक झाड गेलें जर जाय जाल्यार 50 रुपये पडटले कलमाक. बरोबर न्ही? पूण तुमी हांगा उबी रावल्यात ती 2 वरां. पूण त्या झाडाचें न्ही, ह्या झाडाच्या व्यतिरिक्त आमकां कितें तरी सांगपाक जाय आनी एकठांय दाखोवपाक जाय. निसर्गा कडेन आमी बांदील आसा ह्या भावनेन तुमी आयिल्ले आसा, फक्त झाड व्हरपा खातीर न्ही. बरोबर आसा? म्हणून त्या झाडाची कुयदाद घेवया, वाडोवया. खऱ्या अर्थान जर आमकां ह्या निसर्गा भितर सामील जावपाक जाय जर जाय जाल्यार आमी बेटी बडाव बेटी पडाव बी करता न्ही, तशीच हे झाडां लावपाक जाय आनी झाड वाडोवपाक जाय. झाडे लावा, झाडे वाडवा हो उपक्रम घेवन आमी मुखार या. परत एक फावटी वाडयेच्या सगळ्या म्हज्या
नागरिकांक हांव काळजांतल्यान देव बरें करूं म्हणटा. तुमच्या आशिर्वादान, तुमच्या भोवमतान म्हाका निवडून दिलो आनी आयज गोंय राज्या भितर एक मोठ्याने पद तुमच्या सगळ्यांचे कल्याण करपा खातीर म्हज्या हातान आयले म्हणून काळजांतल्यान तुमकां देव बरें करूं. हांव थोडीशी एक चार पांच झाडां घेतलो, बाकीचे आमचे पंचायत तुमकां झाडां शिस्तीन घेवन वचपाक जाता. कळ्ळें न्ही? जर कोणाकय झाडां आनीकय जाय पडटा जर जाय जाल्यार आमच्या ऑफिसान सांगल्यार ती आमी करतले. झाडां कमी जावची ना. जर एखादे वेळ झाडां पसून तुमकां जाय आनी तुमचो प्लॉट पसून आसा जर जाय, तुमी सादारण जर 200-300 झाडां एक प्लॉटान भितर लायता, काजू लायता, जाल्यार तेजेर तुमकां 60,000 सबसिडी मेळटा. एक झाडा फाटल्यान 300 रुपया वाडोवपा खातीर मेळटा. म्हाका मेळ्ळें जर जाय आनी तुमचो जर प्लॉट आसा आनी ते एग्रीकल्चर ऑफिसर पयशे लावपाचे जर त्या रितीन तुमी लायले जर जाय जाल्यार 4 वर्सां मदीं तांकां पिकय येता आनी ह्या 4 वर्सांक तुमकां 300-300 रुपया तेजी कुयदाद घेवपाक मेळटा. कळ्ळें न्ही? तुमची मशागत करता, तुमची मजुरी आसा, हे करपा खातीर तुमकां ते पयशेय मेळटा. कोणाक जाय जर जाय, कोणा कडेन एक आतां प्लॉट आसा फ्री आसा, कळ्ळें न्ही? आनी तातूंत भितर जर 100 झाडां आसा येवन मेळा म्हाका, तातूंत भितर हांव तुमची सबसिडी करून दिता. या झाड लायता आसतना एक गोश्ट लक्षांत दवरात. खंयचेय झाड लायले जर जाय जाल्यार ताका फक्त इतलो फूट येदोसो 2 पिकास मारून लायनाकात. हे झाड वाडपाक जाय आनी 15 वर्सां ताका जो जागो जाय तो सादारण ते म्हाका दिसता की 2 फूट बाय 2 फूट एक्चुअली 3 फूट बाय 3 फूट मारपाक जाय ते निवडच्या. 3 फूट भितर 3 फूट आजूबाजू 2 फूट तरी मारा. कळ्ळें न्ही? हे झाड व्हड जावपाक जाय, लागपाक जाय. आमी फक्त झाड लागले ताका बेगीन जर बरें जर हे मेळ्ळें जर जाय, पौश्टीक अन्न मेळ्ळें जर जाय जाल्यार ते तितूंतल्यान मेळटा. झाड लायता आसतना हांगा जॉयंट पळय तुमी, ह्या जॉयंटाक हो जॉयंट बुडपाक दिनाका. मातया भितर फोंड व्हडलो बांदलो, फोंड पुरोवन घेवपाचो आनी लावपाचे. कळ्ळें न्ही? फोंड पुरोवन घेतले नंतर ती एक बडी लावपाक जाय ताका. हे वारें येतकच ते अशें अशें पेलता आनी मागीर ते वाकडे जाता, मोडटा. तेजे खातीर एक बडी मारपाक जाय. कळ्ळें न्ही? आनी दुसरें, हो जो जॉयंट आसा त्या जॉयंटा कडल्यान जर सकयल्यान कोंबड्यो आयल्यो खंयचे ह्या झाडांनी, चिकवा झाडांक जावं बाकीचे आंब्या झाडांक, आंब्या कलम आमी केन्ना केन्नाय कितें म्हणटा, अरे आनी घोट दिल्ली म्हण आमकां, ती घोट न्ही. हे व्हडले सकली कोंब येता पळय न्ही, ते खूब फास्ट वाडटात आनी हे मरता मागीर. हे सकले कोंब आयले न्ही ह्या जॉयंटा सकयल्या, ते काडून उडोवपाक जाय. बरें जर तुमकां कलम जावपाक जाय जर जाय ते वयल्यान उडपाक जाय. हे काजूचे घेतला, आंब्याचे बी आसा तेन्ना, चिकवाचे आसा तेन्ना. कळ्ळें न्ही? हे जमनीच्या वयर उडपाक जाय हो जॉयंट आनी सकयले कोंब येता ते मारपाक जाय. पयली 1 वर्सा मारल्यार पुरो, बाकीचे मागीर ते झाड आपोआप व्हड जाता. कळ्ळें न्ही? यो तूं यो, काजू जाय काय हे जाय, बरी पडी बरी. हय, आनी काजूची सबसिडी तुमकां, कापसूचे काजूचे पळय आनी 108 रुपया, 112 रुपया, 110 रुपया जी गेले पळय न्ही, ती 150 रुपया मेळटली. सरकारा कडच्यान जो डिफरन्स आसा, तुम्ही समजा 115 रुपयांनी विकली, बील आसा तुमचे कडेन 150 रुपयांनी विकली, 15 किंवा 10 रुपयांनी विकली, 115 रुपया विकले जर जाय 35 रुपया किला फाटल्यान सरकार तुमकां दितले. ती बील मात 3 म्हयन्या मदीं एग्रीकल्चर ऑफिसा वचून दिवपाक जाय. ज्या मनशा कडेन हे आसा न्ही आमचे कृशिकार, तांणी हे सगळें दिवपाक बिलां. तुमकां अजून पर्यंत 1 क्विंटल जाली जर जाय 35 रुपयांनी करून तुमकां परत ही मेळटा. कितली जाल्या? 3,500. अजून 1 क्विंटल विकली जर जाय अजून 3,500 रुपया तुमकां सरकार दिता. कळ्ळें न्ही? 2 पोटली घेवन गेल्ल्यो तेजेर तुमकां 3,500 रुपया अजून सरकार दिता. सो ती बील मात करून थंय दिया.